भाजप नेत्या पंकजा मुंडे कालच्या औरंगाबादच्या बैठकी पाठोपाठ आजच्या कोर कमिटीच्या बैठकीलाही दांडी मारण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडेंनी यापूर्वी गोपीनाथ गडावरील 12 डिसेंबरच्या मेळाव्याबाबत फेसबुक पोस्ट टाकून नाराज असल्याचा संदेश दिला. मात्र त्याची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र दुसऱ्या बाजूला त्या नाराज असल्याचं वारंवार दाखवत राहिल्या. त्याचाच भाग म्हणजे भाजपच्या औरंगाबादच्या बैठकीला त्यांनी प्रकृतीचं कारण देत दांडी मारली. मात्र पक्षानं त्याची विशेष दखल घेतली नाही. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे पंकजा मुंडेंना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय. त्यामुळेच 12 डिसेंबरच्या मेळाव्याच्या माध्यमातून त्या आपली ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसऱ्या पक्षात त्या जाणार नसल्या तरी आपल्या पक्षात तरी वजन कायम राहावं यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच की काय पक्षानं त्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. आज मुंबईला भाजप कोर कमिटीची महत्वाची बैठक आहे. पंकजा मुंडे या कोर कमिटीच्या सदस्य आहेत. मात्र कोर कमिटीच्या बैठकीला येणार नसल्याचं पक्षानं गृहीत धरल्याचं दिसतंय. पंकजाताईंना बैठकीचं निमंत्रण होतं. त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे काल रात्री देवगिरी एक्सप्रेसने मी निघाल्यानंतर माझ्याशी त्या बोलल्या की बा माझी तब्येतही बरी नाही आणि थोडंसं मला 12 तारखेच्या मेळाव्याची तयारी पण करायची आहे. तो मेळावा खूप मोठा करायचा आहे आणि त्यामुळे त्यांनी परवानगी घेतली राज्य अध्यक्ष म्हणून माझ्याकडे. आणि मी पण असं म्हटलं की ताई ठीक आहे, 2 दिवसानंतर आपण परळीमध्ये भेटणार होतो. यासंदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून. विशाल, कालच्या औरंगाबादच्या बैठकीला पंकजा हजर राहिल्या नाहीत. आज मुंबईमध्ये कोर कमिटीची बैठक होती आहे. कोर कमिटीच्या तर सदस्य आहेत, मात्र तरी त्या गैरहजरच राहतील असं दिसतं आहे. काय नेमकं चाललेलं आहे पंकजा मुंडे आणि भाजप दरम्यान? अगदी खरं आहे माली, आता आपण असं म्हणू शकतो की पंकजा मुंडे यांची ही अस्तित्वाची लढाई आहे. ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने त्यांचा पराभव झाला, त्या पराभवानंतर त्या खचल्या. खरं तर त्यांना निवडून येण्याची अपेक्षा होती, मात्र तरी सुद्धा त्यांचा मोठा पराभव झाला. आणि या पराभवामुळे पंकजा मुंडे आता पूर्णतः खचित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे किमान आता पक्षात वजन राहावं, त्यांच्या लोकांमध्ये वजन राहावं, आणि त्यासाठी त्यांनी ही अस्तित्वाची मोठी लढाई सुरू केलेली आहे. खरं तर दुसरीकडे त्या पक्षालाही त्यांची नाराजगी दाखवण्याचा प्रयत्न करतात. ज्या पद्धतीनं सोशल माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली, त्यानंतर त्यावर चर्चा झाली, त्यानंतर मी नाराज नाही अशी सारवासारव सुद्धा पंकजांनी केली. मात्र ही सारवासारव पंकजा मुंडे यांना का करावी लागली याचीही काही कारण आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. ज्यावेळेस पंकजांनी आपली नाराजी व्यक्त केली त्यावेळेस पक्षानं त्याची दखल घेतली नाही, हे यातून प्रकर्षातनं दिसून येते. कारण इतर ओबीसी नेते ज्यावेळेस नाराज होते त्यावेळेस त्या नेत्यांची पक्षानं दखल घेतली. शेंडगे असू देत किंवा एकनाथ खडसे असू देत, यांचे मनधरणीचे प्रयत्न सुद्धा झाले, मात्र पंकजा मुंडे यांचे कुठलेही मनधरणीचे प्रयत्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण पक्षानं त्यांना त्याबाबत समजून घेतलं होतं आणि त्यांची नाराजी पूर्ण बेदखल केली होती असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. त्यामुळे भाजपचे मोठे नेते वारंवार सांगत होते की पंकजा मुंडे कुठेही जाणार नाही. आता पंकजा मुंडे कुठेही जाणार नाही याचं कारण एक, गोपीनाथ मुंडेंची लिगसी त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे पंकजा कुठे जाणार नाही असं वाटतंय. त्यांची बहीण ही बीडमधून खासदार आहे, त्यामुळे असं काहीच वेडवाकड पाऊल पंकजा उचलणार नाही असं पक्षाला वाटतंय. आणि त्यामुळे पंकजाकडे पक्ष थोडं दुर्लक्षच करताय या नाराजी नाट्याकडे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. त्यामुळे किमान समाजात आपला वट कायम राहावा, त्यांचं वजन कायम राहावं, त्यामुळे 12 तारखेला जो गोपीनाथ गडावर मेळावा होणार आहे तो मोठा करावा, त्यातून एक शक्ती प्रदर्शन करावं. 12 तारखेला त्यामुळे पंकजा मुंडे आपलं शक्ती प्रदर्शन करतात आणि या शक्ती प्रदर्शनाची भाजप पक्ष एक दखल घेतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.